माजी मंत्री अमित देशमुख यांनी या शहरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. दुचाकीवर फिरून त्यांनी सखल भागात पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. गोदावरी नदीला पूर आल्याने नांदेड शहरातील नदीकाठच्या भागात अजूनही पाणी साचलेले आहे. अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले. हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर पडलेत. या भागात जाऊन अमित देशमुख यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिलाय. पूरग्रस्त भागाचे शासनाने तातडीने पंचनामे करावे. लोकांचे खूप मोठे नुकसान झाले. पावसामुळे रोजगार देखील बुडाला. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. 2005 साली राज्य शासनाने पूरग्रस्तांना घरटी 5,000 रुपये मदत दिली होती. आता राज्य सरकारने घरटी 25,000 रुपये मदत देण्याची मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. दरम्यान पूर आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेती पिकांचे देखील नुकसान झाले. त्यांचे पंचनामे शासनाने करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारकडे सविस्तर निवेदन दिले जाणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले. डोर टू डोर सर्वेक्षण केलं पाहिजे आणि काय अडचणी आहेत समजून घेऊन शासनाची जी मदत राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं रोगराई पसरू शकते. रोगराई पसरणार नाही याच्यासाठी आरोग्य विभागाला तुम्हाला पथक पाठवावं लागेल. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं अतिवृष्टीमुळं मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि नांदेड येथे अधिकच नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पुराची परिस्थिती आहे. नदी ही पूर्ण भरून वाहते आहे आणि शहराच्या अनेक भागामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे. नागरिकांचे हाल झालेले आहेत. अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे इतर ठिकाणी आणि याच्यामध्ये काँग्रेसच्या सन्माननीय आमदारांनी मोहनराव हंबर्डे त्यांचे सगळे सहकारी आमचे माजी महापौर अब्दुल सत्तार त्यांचे सगळे सहकारी इथले आमचे स्थानिक माजी नगरसेवक या सगळ्यांनी त्यांची व्यवस्था सुखरूप ठिकाणी केली आहे. तिथंही त्यांना अन्न निवारा हा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासनाला आम्ही ही विनंती करतो आहे की त्यांनी याचं सर्वेक्षण आता हे जे अतिवृष्टीग्रस्त किंवा आता पूरग्रस्त याच्यामुळं जे नुकसान नागरिकांचं झालेलं आहे याचं तातडीनं सर्वेक्षण करावं. याचे पंचनामे करावेत. अनेक नागरिक यांच्या घरामध्ये अजूनही पाणी आहे. त्यांचं सामान पाण्याखाली आहे. त्यांचं घर पाण्याखाली आहे आणि त्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं रोजगार नाही आहे कारण मोलमजुरी करून खाणारे हे सगळे लोक आहेत. त्यामुळं उपजीविकासुद्धा खंडित झालेली आहे आणि म्हणून त्यांना घरटी काहीतरी अनुदान हे दिलं पाहिजे. मला असं वाटतं की यापूर्वी जेव्हा पूर असा आला होता 2005 साली त्यावेळेला घरटी 5,000 रुपये अनुदान महाराष्ट्र शासनानं दिलं होतं आणि आता त्याच्यात वाढ करून 2005 आणि आता 2025 आपण आहोत. 20 वर्ष झालेली आहे. त्यामुळं 25,000 रुपये घरटी महाराष्ट्र शासनानं मदत करावी अशी आमची मागणी आहे. नांदेड शहरामध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे. त्याचे पंचनामे अगोदर झाले पाहिजेत. आणि बातम्या आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकतो आहे की अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ती पाहणी सुरू आहे. अनेक ठिकाणाहून आम्हाला माहिती मिळते आहे. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक सविस्तर निवेदन हे शासनाला काही दिवसामध्ये देण्यात येईल. चलो आज
मी आमदार आहे, आमदार माझी महापौर आहे. फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे PCMB क्लासेस. 11वी 12वी स्टेट बोर्ड नीट JEE आणि CET ची परिपूर्ण तयारी. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण. नीट JEE आणि CET साठी स्पेशल बॅच उपलब्ध. गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत. तेव्हा वाट काय पाहता, आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे PCMB क्लासेस मध्येच. प्रवेश प्रक्रिया सुरू.